ही दृश्य पाहून तुम्ही म्हणाल की हा काय प्रकार आहे कोण आहे हा माणूस आणि यानं अंगाला असे चमचे स्टीलच्या इतर वस्तू का चिकटवल्यात तर आम्ही सांगतो हे आहेत नाशिकचे अरविंद सोनार सोनार यांनी कोविशिल्डचा दुसरा डोस घेतला आणि काय आश्चर्य या? त्यांच्या शरीराला अचानक चमचे ताटल्या अशा स्वयंपाकघरातल्या स्टीलच्या वस्तू चिकटायला लागल्या का होतंय असं हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खरं तर लस घेतल्यावर सर्दी ताप अंगदुखी अशी लक्षणं दिसतात ते अगदी नॉर्मल आहे तसंच काहीसं आपल्याही बाबतीत होईल असं नाशिकच्या अरविंद सोनारांनाही वाटलं होतं पण झालं भलतंच अरविंद सोनारांनी चौऱ्याऐंशी दिवसांचं अंतर ठेवत कोविशिल्डचा दुसरा डोस घेतला लस घेतल्यावर अंगाला काही वस्तू चिकटतात हे त्यांच्या मुलानं एका चॅनलवर पाहिलं होतं तसाच प्रयोग सोनारांच्या मुलानं करून पाहिला आणि काय आश्चर्य अरविंद सोनारांच्या अंगाला ही वस्तू चिकटू लागल्या नेमकं काय झालं ऐकूयात अरविंद सोनार यांच्याकडून दिल्लीच्या एका व्यक्तीला त्यांच्या शरीराला दोन्ही ते त्यांच्या शरीराला वाईट्स वगैरे चिटकायला लागले लोखंडी पात्र चिटकायला लागला तर माझ्या मुलांनी शंका आली पप्पा तुम्ही आणि मम्मी घेतलेली लस आहे तर प्लीज तुम्ही पण चिटकून बघा तर त्यांनी चिटकून बघताना सुरुवातीला मी एक पत्रा घेतला दोन इंच बाय दहा बारा इंच लांबीचा तो चिटकून पाहिला चिटकून पाहिल्यावरती त्याचा थोडा स्पर्श होऊन तो चिटकायला लागला चिटकायला लागल्यावरती नंतर मग माझ्या मुलाने तो म्हणजे पत्रा घेऊन नका कारण कुठे कोपरा कापरा लागला तर नसताना तुम्हाला त्रास होईल त्यानंतर मग त्याने डॉलर घेतले एक डॉलर दोन डॉलर असे करता करता पंधरावीस डॉलर लावले लस घेतल्यानंतर एका ज्येष्ठ व्यक्तीला अंगाला चमचे चिकटा आहेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली सरकारी आरोग्य यंत्रणेनं या प्रकाराची तात्काळ दखल घेत सोनार यांची त्यांच्या घरी जाऊन तात्काळ तपासणी केली इतकंच नाही तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेही सोनारांच्या घरी दाखल झाले दरम्यान हा कोणताही चमत्कार नसून या प्रकाराची वैज्ञानिक चिकित्सा करायची तयारी सोनारांनी लोकमतशी बोलताना दर्शवली असं चमत्कार किंवा दैवी शक्ती असं काहीच नाहीये किंवा काही टोना नाहीये नगरपालिकेच्या प्राध्यापकांनी किंवा त्यांच्या मोठ्या डॉक्टरांनी माझी शारीरिक तपासणी केली तरी आमच्या हरकत नाही आम्हाला पण वाटत कुतूहल असं का झालं त्यांनी चौकशी करावं चेक करावं म्हणजे सहमत आहे त्याला आम्ही तयार आहे खर तर कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यावर अनेक साइड इफेक्ट जाणवतात पण नाशिकच्या सिडको परिसरात राहणाऱ्या अरविंद सोनार यांच्या सोबत अतर्क असाच प्रकार घडला या प्रकाराची वैज्ञानिक चिकित्सा होणं आवश्यक आहे स्वतः अरविंद सोनार यांनी अशी चिकित्सा झाली पाहिजे असं म्हटलंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असा काही प्रकार तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्यांच्या सोबत घडलाय का हे आम्हाला कमेंट बॉक्समधनं कळवा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद